नाशिक महानगरपालिकेच्या दोन प्रभागातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच निकाल लागला. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाची किनार या निवडणुकांना होती. नाशिक रोडच्या प्रभाग 22 मध्ये महाविकास आघाडीचे जगदीश पवार यांनी भाजपच्या डॉक्टर विशाखा शिरसाट यांचा 3388 मतांनी पराभव केला. पवार यांना 4913 मतं मिळाली. तशी ही निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी बनली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. कारण याच जागेतून तत्कालीन नगरसेविका सरोज आहिरेंनी राजीनामा देऊन आमदारकी प्राप्त केली होती आणि झालंही तसंच. पवार यांच्या विजयासाठी दोन्ही काँग्रेस शिवसेनेनं अथक परिश्रम घेतले आणि त्याची परिणिती आजच्या विजयात झाली. निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर जगदीश पवार यांनी मतदारांचा विश्वास आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयाचं श्रेय दिलं. सर्व पदाधिकाऱ्यांनी मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून भरघोस मतांनी मला विजय करून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. यावेळी भैया मनियार, प्रशांत दिवे, संजय खैरनार, राहुल दिवे, चैतन्य देशमुख, मनोहर बोराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाकर पादे, विक्रम कोठोळे, सोमनाथ बोराडे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी पवार यांच्या विजय म्हणजे आघाडीच्या दृष्टीनं नववर्षाचं गिफ्ट असल्याची भावना व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो काही महाविकास आघाडीचा निर्णय घेतला आणि या आमच्या मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीचं नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट या नाशिक महानगरपालिकेच्या पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक 22 वतीने देण्याचा सौभाग्य या सगळ्या माझ्या प्रभागातील मतदारांनी आम्हाला दिलं त्याबद्दल मी प्रथम माझ्या मतदारसंघातील प्रत्येक ज्ञात अज्ञात मतदारांचं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या माझ्या नागरिकांचं मी मनपूर्वक आभार ऋण व्यक्त करते आणि त्यांच्या या ऋणाचं कधीही मी उतराही होऊ शकणार नाही एवढं या ठिकाणी मी नमूद प्रामाणिकपणे नमूद करते. जगदीश पवार हे पिंपळगावचे रहिवासी, परंतु नाशिक रोड हेच त्यांचं कार्यक्षेत्र. सामाजिक कार्याबरोबरच रुग्णालयीन सुविधा सर्वसामान्यांना देण्यासाठी ते कायम झटत राहिले. खऱ्या अर्थानं ते आरोग्यदूतच आहे. आंबेडकरी चळवळीतून पवार यांचं नेतृत्व फुलत गेलं. ते निवडूनही आल्यानं परिवर्तनवादी चळवळीतील एक सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवक झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त झाली आहे. या विजयानंतर जगदीश पवार यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर मनोज सातपुते यांना 1472 मतं मिळाली, तर रामदास सदाफुले यांना 1071, अरुण गिरजे 396, नितीन जगताप 405, सारिका कीर 220, जितेंद्र लासुरे 236 अशी मतदानाची आकडेवारी आहे. प्रशांत गायकवाडचा मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक रोड.